नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संपूर्ण खिचडी झाली। अनेक चांगले होतकरू कार्यकर्ते असो किंवा नेते असो यांना या ठिकाणी कधी डावलले जाते तर कधी नवीन चेहऱ्यांना संधी देखील दिली जात आहे। कोणताच राजकीय पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात असे मजबूत संघटन केल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही। त्यात भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, सगळेही कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी कमतरतेतच दिसत आहे। यात आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक दुसराच फॉर्म्युला आला आहे, तो म्हणजे फोडाफोडीचं राजकारण आणि इकडचे तिकडचे दोन चार जमा करायचे आणि आपलं एक सरकार उभा करायचं। म्हणजे राजकारणावर आता कुणाचाच भरोसा राहिला नाही। परंतु याला आपण अपवाद बघितलं तर एक म्हणजेच निष्ठावंत आणि खरे समर्थक भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना आपण एकनिष्ठ भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखतो। परंतु मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून पंकजा मुंडे यांना भाजपकडून मोठमोठ्या पदांसाठी संधींमधून अनेक ठिकाणी आपल्याला डावललेलं चित्र देखील बघायला मिळालं आणि त्यामुळे पंकजा मुंडे ह्या भाजपवरती नाराज आहे असं आपल्याला राजकीय असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकायला आणि आपल्या कानावरती सुद्धा आलं। हे संपूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरीकडून म्हणजेच भाजपने शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी फोडली आणि आपलं सरकार स्थापन केलं। सरकार स्थापन होत असताना त्यांनी या ठिकाणी विरोधक काय आणि आपले कोण यांना न बघता या ठिकाणी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावललं आणि बाहेरून आलेल्या या ठिकाणी आमदारांना मंत्रीपदात चांगली संधी देखील दिली। हे सर्व होत असताना आपण बघितलं की बीडमध्येच म्हणजे पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांचेच बंधू, त्यांचेच घरातील मुंडे परिवारातीलच दोन या ठिकाणी गट पडले, एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरा म्हणजे पंकजा मुंडे। खरं तर बघितलं तर मराठवाड्याला हे दोन्ही नेते तितकेच महत्त्वाचे आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तितकेच कार्य आणि जबाबदारीशील कार्यक्षमता यांच्यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी आहे। दोन्ही नेते मराठवाड्यासाठी, मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी तत्पर आहे। परंतु या ठिकाणी राजकारणात दोन्ही प्रतिस्पर्धी विरोधक आपल्याला यापूर्वी बघायला मिळालेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं गणित आपण बघितलं, नेहमी यांचा 36 आकडा, मग ते गाव पातळीचं असो किंवा राज्य पातळीचं राजकारण, परंतु यांचं कधीच आपल्याला बनलेलं दिसलं नाही। पण आता भाजपने एक गेल्या काही वर्षापासून पंकजा मुंडे यांना डावलण्याचं काम हाती घेतलं होतं आणि आपण म्हणत होतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडे आता इतर कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार, भाजी त्यामध्ये राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना, यात पंकजा मुंडे जाणार, एकनाथ खडसेंसारखंच पंकजा मुंडे देखील आता पाऊल उचलणार असं आपल्याला प्रत्येकाला वाटत होतं। पण पंकजा मुंडे ह्याही नाराज होत्या आणि नाराज असल्यानंतर त्यांना या ठिकाणी भाजपने डावललं। परंतु यामध्ये महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं, ते म्हणजेच शिंदे फडणवीस आणि पवारांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात नवीन उदयास आलं। त्यामध्ये त्यांचेच प्रतिस्पर्धी विरोधक आणि त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राचे कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदाची जबाबदारी दिली। हे पद मुंडे परिवारात आल्यामुळे पंकजा मुंडे देखील खुश झाल्या, कारण पंकजा मुंडे त्यांच्याच मुंडे परिवारासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी असा एक युवा आणि धडाकेबाज महाराष्ट्राला कृषीमंत्री मिळाला, त्यासाठी पंकजा मुंडे या देखील खुश झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण चित्र बदललं। एकमेकांना कडाडून विरोध करणारे आता एकमेकांना सहानुभूतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण करताना आपल्याला बघायला मिळाले। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यापूर्वी एकमेकावरती अतिशय खालच्या पातळीवर एकमेकांना टीका करायला सोडत नव्हते, परंतु आता तेच एकमेकांचे समर्थन करतायत। पंकजा मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडे तर धनंजय मुंडेंच्या पाठीशी पंकजा मुंडे उभ्या राहिल्यासारखं आपल्याला चित्र आता सध्याच्या राजकारणात दिसतंय। यामुळे संपूर्ण गणित बदललं आणि पंकजा व धनंजय मुंडे एक होण्याचं राजकारण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तेवढं व्हायरल सुद्धा होऊ लागलंय। यामध्ये कितपत तथ्य गरजेचं आहे परंतु जाणून घेणं, खरं तर बघितलं तर पंकजा मुंडे या एक भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असल्यामुळे
आणि त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपला संपूर्ण प्राण भाजपला वाढवण्यासाठी पणाला लावला आणि त्यांच्या कन्या ह्या कशा भाजपला सोडून जाणार हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु भाजपला ज्यांनी वाढवलं त्यांच्याच कन्येला जर भाजप डावलत असेल तर तेथे राहून काय फायदा असाही एक द्विमत आपल्या मनात निर्माण होतं. हे संपूर्ण होत असताना आपण बघितलं की पंकजा मुंडे ह्या नाराज असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आणि आताच जे नवीन सरकार स्थापन झालं त्या धनंजय मुंडे यांच्याशी पाठीशी खंबीरपणे पंकजा मुंडे कायम उभा राहताना भाजपच्या वरिष्ठांना दिसलंसुद्धा. त्यांच्या पाठीशी कायम उभा राहिल्यामुळे आता भाजपच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की पंकजा मुंडे नेमके आता राष्ट्रवादीत प्रवेश तर करणार नाही ना. आणि पंकजा मुंडेंनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मराठवाड्यातील भाजपला हा सर्वात मोठा धक्का देखील असू शकतो असंही भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना कळालं. आणि हेच आपल्याला आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणेच या ठिकाणी निकालाला सामोरं असंच जावं लागेल हा विचार केला आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांना आगामी येणाऱ्या लोकसभा असो किंवा विधानसभांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्या खांद्यावरती सोपवली. वरिष्ठांना माहीत होतं भाजपच्या की पंकजा मुंडेंच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली तर मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांचे समर्थक काही कमी नाही. आणि पंकजा मुंडे या तेवढ्या कार्यक्षम आणि तेवढ्या एकदम परफेक्ट आहे की त्या भाजपला वाढवू शकतात. त्यामुळे भाजपने त्यांच्या अंगी ते गुण शोधले आणि महत्त्वाची जबाबदारी ही पंकजा मुंडे यांच्या गळ्यात घातली. हे संपूर्ण होत असताना आपण बघितलं की पंकजा आणि धनंजय मग एकत्र का आले तर मित्रांनो त्यामागचं दुसरंही कारण असू शकतंय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी संपूर्ण राजकारणाचा अभ्यास केला आणि ओळखलं की राजकारणात आता कोणताही एकनिष्ठपणा राहिलेला नाही प्रामाणिकपणा राहिलेला नाही आणि आपण मुंडे परिवारांनी आपल्याच मतदारसंघात का एकमेकांना विरोध करून एकमेकांचे पाय खेचायचे. चला दोघेही एकत्र लढू. तुम्ही पंकजाताई लोकसभेचा गड राखा मी विधानसभेत कायम राखून ठेवण्याचं काम करेल असं तर कदाचित धनुभाव म्हटले नसेल ना. आणि हाच फॉर्म्युला जर या मुंडे परिवाराने लागू केला तर नक्की या बीडच्या मतदारसंघात लोकसभेत पंकजा आणि विधानसभेत धनंजय मुंडे आपला दरारा कायम ठेवण्याचं काम मराठवाड्यातून करतील असं प्रत्येकांनाच वाटत आहे. आणि हेच कदाचित त्यांच्याही मनात असेल कारण त्यांनी बघितलं की अजित पवारांसारखे असो किंवा एकनाथ शिंदे ज्यांना या त्यांच्या मूळ पक्षांनी बोटाला धरून चालायचं शिकवलं त्यांनी शेवटी धोका दिला तर आपल्याला केव्हाही धोका देऊ शकतात. म्हणून आपण मुंडे परिवाराने एकत्र लढलं आहे तोपर्यंत जितेंगे तर हौर लढेंगे जी सलामत तो पकडी 50 असं म्हणत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी ठरवलंय की आता या ठिकाणी आपण एकमेकांना विरोध नाही तर एकमेकांना मदत करून लढायचं असो आपले पक्ष वेगवेगळे असो परंतु एका विचारानं लढायचं. जरी आपण वेगळ्या पक्षात असलो तरी एकत्र लढलो तर आपला विजय दोन्हीकडे कायम पक्का आहे कारण त्यांच्या या बीडच्या मतदारसंघात त्यांना एवढा प्रतिस्पर्धी विरोधी दुसरा कोणी ठरणार नाही असं त्यांचं कार्य असो किंवा विचारधारा परफेक्ट आहे. त्यामुळे पंकजा आता धनंजय मुंडे यांना जवळ करते तर धनंजय मुंडे हे आता पंकजा मुंडे यांना सध्याच्या राजकारणात जवळ करताना आपल्याला बघायला मिळालं. कारण आपण बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना औक्षण घालताना त्यांना ओळखताना आपण बघितलं एकमेकांना कसे ते आता या ठिकाणी आपुलकीचं वातावरण निर्माण करतात हेही बघितलं. त्यामुळे अनेक विरोधकांनी तोंडात बोटे सुद्धा घातली परंतु या ठिकाणी समर्थकांनी सुद्धा हा विचार देखील केला नसेल की नेमकं काय होतंय. परंतु मित्रांनो हे राजकारण आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ही खिचडी झाली तीच खिचडी आता मुंडे परिवाराने ओळखली. आणि पंकजाताई तुम्ही लोकसभेचा गडा तुमच्या ताब्यात ठेवा मी विधानसभा माझ्या ताब्यात ठेवतो आणि आपल्याला आपला बालेकिल्ला आता दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचा नाही हेच मुंडे परिवाराने ओळखलं आणि त्यामुळे मुंडे परिवार एकत्र आला. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मुंडे परिवार धनंजय मुंडे असो किंवा पंकजा मुंडे एकत्र यायला पाहिजे की नाही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.